नमस्कार मित्रांनो, प्रायोरिटी टेकच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. तर बघा, अत्यंत घाई होत आहे, ऍड आलेली आहे. जो तो इकडे सैरावैरा आहे, जो तो गोंधळत आहे काय करावं काही नाही करावं. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत ते कॉलेज सोडून येऊन लागले, जे नोकरीमध्ये आहेत त्यांनी आज दिवसाची सुट्टी टाकून दिली. तर असे पूर्ण गोंधळ चालू आहे. आणि त्यामध्ये जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत डिप्लोमाचे किंवा इंजिनिअरिंगचे, तर त्यांना एकच टेन्शन आहे, आम्ही अप्लाय करू शकतो का, आम्ही अप्लाय करू शकतो का, ते प्रत्येकाला विचारत बसत आहे. पण सिम्पल आहे, नोटिफिकेशन वाचणं ते त्यांना जमतच नाही आहे. म्हणून असे जे विद्यार्थी आहेत जे गोंधळात आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे ऑलरेडी फायनल त्यांचे डिग्री झाले त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालणार आहे. बघा, कोणकोणते कागदपत्र, कोणकोणती शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं लागणार आहे, ठीक आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की तुमच्याकडे SSC चं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. इथं असं म्हटलेलं आहे की SSC चं तुमच्याकडे प्रमाणपत्र काढून ठेवाय. आपल्याकडे जे असतं मार्कशीट असतं, काही मुलं प्रमाणपत्र हे आणत नाही. प्रमाणपत्र आणि मार्कशीट मध्ये थोडासा फरक राहतो, ते नंतर येतं मार्कशीट. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांची ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे डिप्लोमा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे, तर ते विद्यार्थी या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत, ठीक आहे. पुढचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे बीई मेकॅनिकल आहे किंवा बीई ऑटोमोबाईल आहे ते सुद्धा या परीक्षेसाठी पात्र आहेत. म्हणजे ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे ते सुद्धा पात्र आहेत, आणि ज्यांचा डिप्लोमा नाही झालेला, जे डायरेक्ट इंजिनिअरिंगला आलेले आहेत 12वी नंतर, ते सुद्धा पात्र आहेत. मग तुम्ही म्हणाल, सर फायनल इयरवाले आहेत का नाही ते तर सांगा लवकर, ठीक आहे. त्याआधी जे विद्यार्थी या दोन्ही ब्रांच नसतील पण इथं ज्या ब्रांचेस दिसत आहेत, जसं मेटालर्जिकल आहे, मेंटेनन्स टूल आहे, ऑटोमोबाईल आहे, प्रोडक्शन आहे, इंडस्ट्रियल आहे, तर ते सुद्धा विद्यार्थी पात्र ठरतील, ठीक आहे. आता हे वाचूया आपण. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. म्हणजे जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत ते इलिजिबल आहेत पूर्व परीक्षेसाठी, परंतु मुख्य परीक्षेचा आधी त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणून आणि ती 12 जुलैलाच आहे, म्हणजे आपल्याला कसंही करून जुलैच्या आतच आपलं सर्टिफिकेट आलं पाहिजे. जवळपास येऊन लागतं खूप साऱ्या एक्झामचं, डिप्लोमाचं तर फारच लवकर येऊन लागतं, इंजिनिअरिंगचं मे बी थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु तरीही तुम्ही जर काही अर्ज सादर केला युनिव्हर्सिटीकडून, काही तुम्ही अर्ज सादर केला तरी तुम्ही जे आहे मुख्य परीक्षेत पात्र ठरतात. लक्षात ठेवा, मग हेच लक्षात ठेवा की फायनल इयरचे स्टुडंट या परीक्षेसाठी पात्र आहेत, ठीक आहे. तर एवढीच व्हिडिओ होता. जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत त्यांनी अभ्यासाला लागा, बाकीचं टेन्शन नका घ्या की काय लागणार आहे काय नाही लागणार आहे, ठीक आहे, कोणतं कागदपत्र लागणार आहे कोणतं नाही. आता तुम्ही फक्त पूर्व परीक्षेच्या सिलॅबसवर लक्ष ठेवा, त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा. फार कमी महिने उरलेले आहेत आपल्याकडे, हार्डली जर आजची 17 तारीख 15 जर दिवस पकडले तर 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये फार मोठा सिलॅबस आपल्याला कम्प्लीट करायचा, ठीक आहे. तर प्रायोरिटी टेक सोबत तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होत आहे. आम्ही लवकरच EMVI संबंधी एक असा कोर्स घेत आहोत की जो तुमच्या कमीत कमी वेळात जे आहे तर जास्तीत जास्त अभ्यास करून देणार आहे, आणि हे सर्व अत्यंत माफक दरात, ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला हा कोर्स पाहिजे आहे का नाही, त्याच्यानंतरच हा कोर्स लॉन्च केला जाणार आहे, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.